सगळ्याच हॉस्पिटलने उत्तम काम केलं, पण मला असं म्हणायचं आहे की हे आमचं कर्तव्य आहे. आज अमेरिकेमध्ये परत रोज लाखापेक्षा जास्त रुग्ण यायला लागलेले आहेत आणि डेल्टा व्हेरियंटच्या नंतरचा लॅम्बडा व्हेरियंट पण आलेला आहे. तेव्हा अजून एक 6-8 महिने गेल्याशिवाय आपण खरोखरी निश्वास टाकणं काही योग्य नाही. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता काय केलं पाहिजे खरं सांगू का, 34 पुस्तक उघडून वाचा, त्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी बळकट करायची आपण सगळे शाळेत शिकलोय. नमस्कार. डिजिटल प्रभातच्या आरोग्यविषयक मालिकेमध्ये आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिजिटल प्रभात आणि दैनिक प्रभात हे आरोग्य जागरच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती गेली अनेक वर्ष करत आहेत. आज आपण आहोत सह्याद्री हॉस्पिटलचे संस्थापक आणि सह्याद्री हॉस्पिटलचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्यासमवेत, आणि आपल्याला त्यांच्याशी बातचीत करायची आहे ती करोनाचा कालखंड आणि त्यानंतर त्या दरम्यान सह्याद्री हॉस्पिटलने केलेलं काम याविषयी. नमस्कार डॉक्टर, आपलं डिजिटल प्रभातमध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगा, आमच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं COVID-19 हा जो आजार पसरला, जागतिक महामारी आली, त्या दरम्यान सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आरोग्यविषयक मोहीम राबवलीत आणि जास्तीत जास्त रुग्ण बरे कसे होतील याला प्राधान्यानं आपण लक्ष दिलं, त्याविषयी थोडी माहिती आम्हाला अवश्य. सह्याद्री हॉस्पिटलचा एक मोठा मुद्दा असा आहे की आमची हॉस्पिटल्स अनेक ठिकाणी आहेत. बरोबर. त्यामुळे ठिकठिकाणच्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलला जाता आलं. साधारणपणे जेव्हा उच्च पातळीला लाट होती तेव्हा आमच्याकडे साधारणपणे 750 पेशंट्स असायचे. ओके. आणि कराड आणि नाशिक इथे सुद्धा आमची रुग्णालय आहेत. ते सगळा आकडा धरला तर अनेक वेळा 800 ते 850 पर्यंत आमचा हा आकडा जायचा. ओके. परंतु मला कल्पना आहे की तुम्ही मोठं म्हणताय मोठं काम वगैरे, सगळ्याच हॉस्पिटलने उत्तम काम केलं, पण मला असं म्हणायचं आहे की हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजे जर कोणी म्हणलं की वा 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 सह्याद्री हॉस्पिटलने काय काम केलं, शाबासकी वगैरे, तर मला नाही वाटत शाबासकी येण्याची गरज आहे. कारण हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही डॉक्टर झालो आणि हॉस्पिटल्स काढली आहेत ती रुग्णांकरता काढली आहेत, आणि अशा महामारीमध्ये आम्ही जर काही सामाजिक योगदान केलं नाही, हो जर पैशाअभावी कोणाला त्या उपचारांना वंचित ठेवलं तर तो माझ्या मते एक नीतिमत्तेचा अपमान आहे, गुन्हा आहे म्हणायला सुद्धा हरकत नाही. सर्व हॉस्पिटलने उत्तम काम केलं. काही छोट्या घटना घडतात, थोडंसं भडकवलं जातं लोकांना, त्यामुळे समाजामध्ये अनेक वेळा मी बघितले, मी स्वतः पण अनुभवलं आहे, लोकांचे खूप समज आणि गैरसमज झाले. काही ज्या काय म्हणायचं आवाजवी पैसे घेण्याच्या घटना घडल्या असतील, पण सामान्यतः जवळजवळ 98 ते 99% वेळा मी तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो की हॉस्पिटलने अतिशय जबाबदारीने कामं केलेली आहेत. एक समाज म्हणून तुम्हाला खरंच सांगतो, अनेक वेळा हॉस्पिटलच्या काही ज्या काही त्यांच्या समस्या असतील त्यांची बाजू असेल ते माहीत नसते. बरोबर. परंतु एकंदरीत आमच्या कोणाच्याच मनात कडवटपणा पण नाही आहे आणि सगळ्यात छान झालं. आम्ही काही मदत करू शकलो, समाजाच्या उपयोगी येऊ शकलो, यात समाधान खूप आहे नक्कीच. आणि आता जवळपास आपण त्या महामारीतनं बऱ्यापैकी बाहेर पडलो आहोत असं म्हणूया. डॉक्टरांचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे सगळे कष्ट हे एका पातळीवरती सगळ्या समाजाला आता निश्वास टाकता येईल या पातळीपर्यंत आलेले असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु काही खात्रीलायक सांगता येत नाहीये, कारण तुम्ही वाचताच आहात की आज अमेरिकेमध्ये परत रोज लाखापेक्षा जास्त रुग्ण यायला लागलेले आहेत आणि डेल्टा व्हेरियंटच्या नंतरचा लॅम्बडा व्हेरियंट पण आलेला आहे. तेव्हा अजून एक 6-8 महिने गेल्याशिवाय आपण खरोखरी निश्वास टाकणं काही योग्य नाही. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तुमच्या समोर साहेबांशेजारी मी बसलोय, पण सोशल डिस्टन्सिंग म्हणावं तेवढं केलेलं नाही हे पण माझ्या मनाला थोडस खटकतंय, पण ठीक आहे. एक मात्र गोष्ट खरी आहे की सरकारनी, म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, लसीकरणाचा जो काही उपक्रम त्यांनी अतिशय जोमाने हातात घेतलाय तो अतिशय स्पृहणीय आहे. आणि कृपया सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला कृपया लसीकरण करा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कुठल्याही अफवांवरती अपप्रचारावरती आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर येणाऱ्या उलट्या सुलट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. क्या बात आहे. आज सुद्धा
जर तुम्ही मी अमेरिकेचा उल्लेख का करतो कारण त्यांची बातमी आणि त्यांचे आकडे अतिशय अचूक असतात, तसे आपले इथले नसतात. आज 99% जे रुग्ण मृत होत आहेत ते लस न घेतलेला लोक बदलीस माणसं आहेत. लस घेतलेला माणूस जवळजवळ कधीच त्या स्थितीत पोचत नाहीये. आज सुद्धा आमच्या हॉस्पिटलला जे रुग्ण आहेत ज्यांना लसीकरणानंतर कोविड झालाय त्यांचा कोविड अगदी मृदू असतो, फार छळत नाही. पण लस न घेतल्या माणसांना मात्र फार फटका बसतो. कोरोनाची महामारी आणि आत्ताच आपण सांगितलं की त्याचे व्हेरियंट्सही आता येत आहेत, त्यामुळं काळजी घेणं हे अनिवार्य असणारच आहे. कोरोनाचा विषाणू हा सर्वप्रथम सापडलेला हा नव्यानं आलेला विषाणू आहे, आणि असं काही त्याच्यामध्ये आहे का की या कोरोना विषाणूचे उपचार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव किंवा लस याचा मज्जा संस्थेवर काही परिणाम होतो आहे, किंवा विशेषतः सिनियर सिटीजन्समध्ये पॅरालिसिस असेल, पार्किन्सन्स असेल, अशामध्ये याचा काही प्रादुर्भाव होतो आहे का, काही रिझल्ट्स तुम्हाला सापडले आहेत का? हो, एक लक्षात ठेवा, कुठलाही विषाणू असो, म्हणजे आता आपण कोविडबद्दल बोलतो आहे म्हणून कोविड, या विषाणूंचे सर्व संस्थांवरती हल्ले होत असतात. ओके. आता कोविड गेल्यानंतर तुम्ही पण वाचता, मला कल्पना आहे, कोविड बरा झाल्यानंतर सुद्धा 3-3, 6-6 महिन्यांनी कोविडचा जो काही तुमच्या शरीराला लागण झाली होती त्याचे विपरीत परिणाम म्हणून रक्ताच्या गाठी होतात, त्याच्यामुळे हार्ट अटॅक्स येतात, स्ट्रोक्स येतात. आजसुद्धा आमच्याकडे तरुण वर्गातली जवळजवळ 2-3 रुग्ण आहेत की ज्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे, लखवे बसलेले आहेत, हार्ट अटॅक्स तर खूपच येत आहेत. किंबहुना एक गोष्ट सांगावीशी वाटते की जवळजवळ 8 का 9 महिन्यापूर्वी अमेरिकेचा जो त्यांच्या या कोविड काय म्हणूया आपण त्यांच्या कोविडच्या भागाचा जो मुख्य आहे, ओके, त्यांनी एक भाकीत केलं होतं की कोविड गेल्यानंतर हार्ट अटॅकची साथ येईल, इतके हार्ट अटॅक्स येतील असा अंदाज होता. तेवढी देवकृपेने आली नाहीये, पण कोविड बरा झाल्यानंतर 3-3 महिन्यांनी रक्ताच्या गाठी झाल्यामुळे हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक्स आणि अनेक वेळा पायातल्या किंवा हातातल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची पण आणि अनेक प्रकारची कॉम्प्लिकेशन्स येतात. त्यात कृपया एक लक्षात ठेवा, सगळ्यांनीच लक्षात ठेवा की कुठलाही विषाणू, कुठलाही व्हायरस एकदा आलं की कधीही जात नाही. 2009 साली तुम्ही पुण्यातले बहुसंख्य मंडळी असणार, स्वाईन फ्लूचं विषाणू आला होता, त्याचंच नाव H1N1. आज तागायत H1N1 गेलेला नाहीये, आणि त्याचं तो रूप सरड्याच्या रंगासारखा पालटत असतो, त्यालाच हे व्हेरियंट म्हणतात. व्हेरियंट म्हणजे काय? त्यांनी बदललेला रंग आहे, आणि त्यामुळे आज सुद्धा H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लस दर 6-8 महिन्यांनी त्या त्या व्हेरियंट, त्या त्या रंगाच्या सरड्याच्या, सरडा म्हणजे मी उपमा देतोय, तशी असते. लोकांना असं वाटतं की तो H1N1 गेला. तुम्हाला मित्रांनो सांगतो, बहुसंख्य लोकांना माहीत नाही आहे, पुन्हा मी अमेरिकेचं संख्या सांगतो कारण त्यांची तर अचूकता भयंकर असते. 2010 H1N1 मोठ्या प्रमाणात पुण्याला आला, पण तो जगभर नंतर पसरला. 2010 ते 2020 दरवर्षी अमेरिकेमध्ये जवळजवळ 60,000 लोक H1N1 मृत्यू पडतात. अरे हे कृपया लक्षात ठेवा. तेव्हा कोविड मधनं मी आता कोविड म्हणजे हा कोरोना व्हायरस आहे ते आपल्या बरोबर राहणार आहे, पण जसा विषाणू जास्त दिवस राहतो समाजात तशी त्याची आक्रमकता कमी होत जाते, त्याची उग्रपणा कमी होत जातो, आणि लसीमुळे सुरक्षितता येते. आज तुमच्या वेळी कोणालाच H1N1 ची भीती वाटत नाहीये, कारण तो 10 वर्ष असल्यामुळे त्याची उग्रता, त्याची आक्रमकता कमी झाली आहे, आणि लसीमुळे आपण सुरक्षित आहोत. जसं इन्फ्लुएन्झाच्या बाबतीत झालं, त्याच्या व्हेरियंट इन्फ्लुएन्झा H1N1 इन्फ्लुएन्झा. एक्झॅक्टली, डॉक्टर आपट्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की कोरोना गेला तरी तुम्ही रिलॅक्स होण्याचं कारण नाही आहे, तो आपल्या बरोबर राहणार आहे. कोरोनाची ट्रीटमेंट चालू असताना किंवा आपण कोरोनापासून प्रतिकाराच्या उपाययोजना करत असताना मज्जासंस्थेवर त्याचा हल्ला होऊ नये किंवा यासाठी आपण काय प्रिकॉशन्स वेगळ्या घेऊ शकतो असं काही आपल्याला सांगता येईल का की हे केलं तर तुम्ही प्रोटेक्टेड राहाल? दुर्भाग्याने याचं उत्तर नकारात्मक आहे. असं काहीच नाहीये. आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता काय केलं पाहिजे, खरं सांगू का, 34 पुस्तक उघडून वाच, त्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी बळकट करायची आपण सगळे शाळेत शिकलोय, पण आपण ऐकलं या कानातनं आणि या कानातनं सोडून दिले. लवकर झोपा, लवकर उठा, नियमित शरीराला पचेल तेवढा व्यायाम करा, क्या बात, भूक असेल तेवढंच खा, आणि चौरस आहार करा, क्या बात, कुठलंही सेवन करायचं असलं तर करा, पण ते मर्यादित. खरंच सांगतो,
प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून मोठमोठी लेक्चर्स देतात. चौथीच्या पुस्तकाच्या पलीकडे काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन नाही. आपल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून संवेदना नावाचा समवेदना हा उपक्रम राबवला जातो, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. समवेदना म्हणजे अर्थ तुम्हालाच कळतो, समवेदना तुमची वेदना जी ती आम्ही समजू शकतो याचा समवेदनेचा अर्थ. समवेदना सुरुवात झाली तेव्हा आमचा विचार असा होता की आजच्या सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत ते त्या काळी नव्हत्या. ओके, 2004 ची गोष्ट आहे. अच्छा. आणि तेव्हा गरीब लोकांना खूप आर्थिक अडचणी यायच्या मोठमोठ्या रोगांना, विशेषतः माझ्या क्षेत्रात मेंदूत गाठ झाली वगैरे, तर त्या उद्देशाने आम्ही समवेदना काढली होती. पण आता त्याचा रोग पूर्ण बदलला. आता आम्ही जास्त खेडेगावात जाऊन तिथल्या शाळा ज्या असतात, उदाहरणार्थ मुळशी तालुक्यातल्या आम्ही अगदी छोट्या छोट्या वाड्यातल्या आणि तिथल्या शाळांना आम्ही दत्तक घेतोय. ओके. आणि त्या मुला मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना ओके आरोग्याबद्दल सल्ला देणं, त्यांचं जागरूकता वाढवणं आणि त्यांच्यातले ज्यांना काही त्रास असतील त्यांना मोफत उपचार करतो. आणि शहरातल्या ज्या वस्त्या आहेत हो तिथल्या गरीब बायकांना ओके त्यांच्या कर्करोग म्हणजे जननेंद्रियाच्या कर्करोगाचे तपासणी आम्ही करतोय गेले 7-8 वर्ष. हा आमचा मुख्य रोख आहे. समवेदनांनी कोविडच्या पहिल्या लाटेनंतर जे मार्गदर्शन प्रत पण त्यांची एक साईट काढलेली होती आणि त्याचा बऱ्याच लोकांनी उपयोग पण करून घेतला. आणि चांगली गोष्ट म्हणजे समवेदनेकरता तरुण स्वयंसेवक खूप पुढे येत आहेत. फार चांगली गोष्ट आहे. समाजावरती आणि तरुण लोकांवरती टीका करणं हा आमच्या म्हाताऱ्या लोकांचा एक पास टाईम असतो, पण तसं नाहीये. खूप तरुण मंडळ येत आहेत. किंबहुना आमच्या समवेदनेचा मुख्य जो आहे अमर पवार ओके तो तिशीतला अगदी धडाडीचा तरुण मुलगा आहे. क्या बात आहे. डॉक्टर चारू आपटे यांनी आपल्याला कोविड मज्जासंस्थेमधील आजार आणि कोविड टाळण्यासाठी घेण्याची काळजी आणि अजिबात निश्वास न टाकण्यासाठी फार महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, त्या आपण सगळेजण पाळाल. डॉक्टर आपटे, आपण डिजिटल प्रभातसाठी वेळ दिलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली, त्याबद्दल हार्दिक आभार. धन्यवाद.